नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर नुकतीच आज 5 नोव्हेंबर रोजी एमपीएससी गट क पूर्व परीक्षा पार झालेली आहे आणि याच्यामध्ये चालू घडामोडीवर जवळपास 15 प्रश्न विचारण्यात आलेले होते. तर आजच्या या परीक्षेतील चालू घडामोडींचे सोर्स काय होते, रेफरन्स काय होता, हे प्रश्न आयोगाने कुठून विचारलेले आहेत तर याचाच आपण शोध घेतलेला आहे. आणि जवळपास 13 असे प्रश्न आपल्याला असे सापडलेले आहेत की ते थेट एका सोर्स मधनं आपल्याला मिळतात. तर तो सोर्स कोण आहे तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि सर्व जे प्रूफ आहेत तर ते प्रत्येक प्रश्नासहित तुम्हाला प्रूफ मिळणार आहे. ठीक आहे, तर सुरू करूया. हा पहिला प्रश्न आहे आणि कुठला असा सोर्स आहे की जिथून हे प्रश्न आलेले आहेत, तर याचं उत्तर आहे GK Today. GK Today ही एक वेबसाईट आहे ज्याच्यावर करंट अफेअर्स येत असतं. त्याच्यावरचे हे 13 प्रश्न आलेले आहेत, 15 पैकी 13 प्रश्न आलेले आहेत GK Today या वेबसाईटवरून. आता GK Today या वेबसाईटची ओळख सर्वप्रथम जे आहे तर महाराष्ट्राला संजय पहाडे म्हणून एक सर आहेत तर त्यांनी करून दिलेली आहे आणि तो मीच तोच आज रेफरन्स घेतला आणि मी चेक केलं की हे 15 प्रश्न कुठून आलेले आहेत. तर मला 13 चे 13 प्रश्न हे GK Today सोर्स म्हणून दिसते. जसा हा एक प्रश्न आहे की राजीव गांधी ओरांग राष्ट्रीय उद्यान, बघा हा आपल्याला दिसतो, बघा राजीव गांधी नॅशनल पार्क विच हॅज बीन रिनेम ॲज ओरंग नॅशनल पार्क इज लोकेटेड इन विच इंडियन स्टेट. बघा जशाच्या तसा कॉपी केलेला आहे, जशाच्या तसा कॉपी केलेला आहे. उत्तर आहे आसाम. ओके, आता तुम्हाला हे जर उत्तर काढायचं असेल ना, याचं उत्तर एकदम सिम्पल होतं बरं का. म्हणजे मी सुद्धा आज पेपर द्यायला गेलो आणि त्याच्यामध्ये मला हे येत नव्हतं, मी सिम्पल लॉजिक लावलं. बघा, गांधी घराण्याशी निगडीत नावं बदलण्याची परंपरा ही भाजप शासित प्रदेशांमध्ये जास्त दिसते. आंध्र प्रदेशमध्ये भाजप नाही आहे, कर्नाटकमध्ये भाजप आहे, आसाममध्ये भाजप आहे, उत्तराखंडमध्ये भाजप आहे. त्याच्यामध्ये जर आणखी थोडंसं लॉजिक लावलं तर असं दिसतं की आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांचं गांधी कुटुंबाशी थोडं जमत नाही आणि हे थोडेसे निर्णय वेगळे घेतात, म्हणून इथं आसाम जो लॉजिक लावलं मी तर ते आसाम लॉजिक इथं फिट बसतं. आपला विषय चालू आहे सोर्स संदर्भात. बघा, ह्या GK Today मधून जशाच्या तसा कॉपी करून प्रश्न घेतलेला आहे, कॉपी पेस्ट प्रश्न आहे. 2, खालीलपैकी कोणता पर्याय अमृत सरोवरशी संबंधित आहे. बघा, अमृत सरोवरशी संबंधित हा प्रश्न आहे, जशाच्या तसा नाही पण त्याचा रेफरन्स आहे, त्याच्यावरून आपल्याला कळून जातं. बघा, रिजनरेशन ऑफ वॉटर बॉडीज म्हणजे काय, वॉटर कन्झर्वेशन आलं का, दुसरा प्रश्न. 3, हा ग्लोबल ऑब्झर्वेटरी ऑन डोनेशन अँड ट्रान्सप्लांटेशन या संस्थेशी निगडीत आहे. बघा, इथं पण विचारलेलं आहे व्हॉट इज द रँक ऑफ इंडिया इन ऑर्गन डोनेशन ॲज पर दी GOTD. बघा, थोडासा प्रश्न फक्त मॉडिफाय केलेला, पण आन्सर काय, तर थर्ड आन्सर, इथं पण थर्ड आन्सर आलं का तुमचं. पुढे, युविका प्रोग्राम हा कशाशी संबंधित आहे, तर युविका प्रोग्राम हा जो आहे तर तो इस्रोशी संबंधित आहे. बघा, इथं म्हटलेलं आहे विच ऑर्गनायझेशन कंडक्ट्स दी युविका प्रोग्राम, बघा इस्रो आलं का तुम्हाला. पुढे जाण्याआधी आपण दुय्यम निबंधक आणि मुद्रांक निरीक्षकची याची बॅच लॉन्च केलेली, ज्यांना बॅच हे परचेस करायची असेल तर ऍप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली, तिथून तुम्ही बघू शकतात. हे त्याचं संपूर्ण ऑनलाईन टाईम टेबल आहे, हे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा मिळणार आहे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. पुढचा प्रश्न बघूया, May 2022 नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्त करण्यात आली, सुमन के बेरी. बघा, हू हॅज बीन अपॉइंटेड अँड न्यू व्हाईस चेअरमन नीती आयोग, इथं थोडंसं वेगळं आहे, इथे एप्रिल म्हटले, मे म्हटले, पण आपला प्रश्न हाच आहे की व्हाईस चेअरमन कोण आहे, तर सुमन बेरी हा पण आला तिथं. पुढचा आहे, पंजाब उत्पादन शुल्क विभागाने 2020 सालात अवैध दारू व्यापार संबंधित गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कोणती मोहीम सुरू केली. बघा, ऑपरेशन रेड रोड इज अन अँटी इलिसिट लिकर कॅम्पेन बिंग इम्प्लिमेंटेड इन विच स्टेट, कोणत्या स्टेट, तर पंजाब. बघा, ओके, पंजाब एक्साइज डिपार्टमेंट लॉन्च ऑपरेशन रेड रोज इन 2022 कर्ब इलिसिट लिकर ट्रेडिंग अँड नेल एक्सरसाइज रिलेटेड क्राईम. बघा, असं चाललेलं आहे का नाही. ओके, म्हणजे याचा रेफरन्स इथून होतो. पुढे, 2021 ब्रिक्समध्ये सर्वोत्कृष्ट पुरुष अभिनेता कोणाला मिळालेला. बघा, हू हॅज बीन अवॉर्डेड ॲज बेस्ट ॲक्टर मेल इन ब्रिक्स फेस्टिवल. बघा, तशाच तसा प्रश्न, धनुष उत्तर आहे याचं. पुढे, मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेविषयीची जी नवीन इन्फॉर्मेशन आहे तर ती मला इथं भेटलेली नाही, म्हणून हा प्रश्न आपण इथं स्किप करू शकतो. हा जर तुम्हाला याच्याविषयी माहिती GK Today ची भेटली तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही माहिती भेटलेली आहे, म्हणजे आपल्याला कळेल की किती प्रश्न आलेले आहेत एक्झॅक्टली. माझा तर आकडा 13 आहे, जर तुम्हाला उरलेले जे काही 3 असतील ते जरी सापडले तर कमेंट बॉक्समध्ये कळवा, तर याच्याविषयी माहिती नव्हती. ओके, पुढे बघा, इंडिया सेंट्रल एशिया समिट, बघा विच कंट्री होस्ट इंडिया सेंट्रल एशिया समिट, तर इंडिया. बघा, जेव्हा तुम्ही हे वाचताना डिस्क्रिप्शन, तर त्या डिस्क्रिप्शन मधूनच हा एक प्रश्न तयार होतो आणि याचं उत्तर तुम्हाला मिळू शकतं. बघा, हा पण एक सोर्स होता. बघा, हे बघा त्यांच्या न्यूजमध्ये डेली आहे, त्यांच्या न्यूज चालतात, या पण न्यूज तुम्ही वाचू शकतात. बघा, इंडिया सेंट्रल एशिया. तर बोल्समॅनचा पण तिथं मला भेटलेलं नाही, बियॉन्ड पॉसिबल या पुस्तकाचं पण मला तिथून भेटलेलं नाही. तर हे 3 प्रश्न होते की जे भेटलेले, एक बियॉन्ड पॉसिबल, एक जे आहे तर ते बोल्समॅन पुरस्कार,
आणि एक हा मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना. पुढे टोकियो 2020 मधले बघा, हु इज द फर्स्ट इंडियन वुमन टू विन टू मेडल्स इन पॅरॉलिम्पिक गेम, हेच प्रश्न जसं तसा विचारलेला आहे, अवनी लेखरा. बघा ए आन्सर. इस्रोचे नवीन अध्यक्ष म्हणून कोण, बघा इथं हु इज इस्रोज चेअरमन इन ऑक्टोबर 2020, येस स्वामीनाथ. बघा आलं का. पुढे रिमूव्ह लॉज दॅट हार्म अँड क्रिएट लॉज दॅट इम्पॉवर. बघा रिमूव्ह दॅट लॉ इज द थीम ऑफ विच डे. बघा विच डे सेलिब्रेटेड इन मार्च. बघा एवढं कट करून टाकलं, इथं क्वेश्चन आन्सर लावून दिलं, इथनं कॉपी पेस्ट केलं GK 2 Dayचं. आलं का हा. पुढचं जिव्हाळा योजना विषय होतं, जिव्हाळा योजना बघा. हा बघा महाराष्ट्र जिव्हाळा योजना 5 मे 2022 GK 2 Dayची दिसलं. म्हणजे अशा पद्धतीने 15 पैकी आपल्याला 13 प्रश्न हे एका सोर्स मधनं आलेले दिसतात, त्याचं उत्तर आहे GK 2 Day. मग आपल्याला अभ्यास करताना काय करावं लागणार आहे, आता येणाऱ्या काळात महाराष्ट्रात ज्या काही प्रचलित मासिक आहेत तर ते सोडून आता थोडंसं GK 2 Day कडे लक्ष द्यायचं. आणि GK 2 Day हे आत्ताच नाही, तुम्ही राज्यसेवेचा पेपर कम्पेअर करा, कंबाईनचा पेपर कंपेन करा, आज ग्रुप सीचा करा, म्हणजे हे तर 3-4 म्हणजे 2022 जेवढे पण प्रश्न झाले असतील MPSC ते सर्व कम्पेअर करा, तुम्हाला GK 2 Day मध्ये जास्तीत जास्त प्रश्न आलेले दिसतील. आणि याच्यासाठीच आपण जे आहे तर ते येणाऱ्या सोमवारी पासून, ओके आता जो येणार आहे सोमवार जो असेल तर त्यापासून आपण चालू घडामोडींचे लेक्चर सुरू करत आहेत, पुढची 30 एप्रिल ची कंबाईनला टार्गेट करून. आणि याच्यामध्ये आपण GK 2 Dayचा सोर्स हा मराठीमध्ये उपलब्ध करून देणार आहोत, म्हणून तुम्ही सोमवारपासून जे आहे तर ते हे लेक्चर रेग्युलर बघत चला. याच्यामध्ये GK 2 Days नाही तर PIB द हिंदू असे पण सोर्स असतील, पण GK 2 Day याचे सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात, म्हणून GK 2 Dayचे जे प्रश्न जे कॉन्टेंट आपल्याला इंग्रजीमध्ये दिसतात तेच कॉन्टेंट तुम्हाला मराठीमध्ये सोमवारपासून उपलब्ध करून दिले जाणार आहे. ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.